राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. इचलकरंजीत पूर्व बाधित परिसरात चोरया पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. इचलकरंजी शहरात उद्भवलेल्या महापुराच्या परिस्थितीचा फायदा उठवत चोरट्यांकडून पूर्व बाधित परिसरात चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे आधीच महापुराचं संकट आणि त्या, त्या चोरीच्या घटनांची भर पडू लागल्यामुळे पूरग्रस्त नागरिकांच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून केली जाते पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना पालिकेच्या विविध छावण्यांमध्ये दाखल करण्यात आलं तर काही पूरग्रस्तांनी आपले नातेवाईक किंवा इतर ठिकाणी जीवनावश्यक साहित्य घेऊन तात्पुरता निवारा शोधला आहे असं असलं तरी बऱ्याच पूरग्रस्तांना आपल्या घरातील मौल्यवान साहित्य तसेच माझा पुराचं पाणी न येणाऱ्या ठिकाणी आहे साधारण आठवड्याचा कालावधी उलटूनही पुराचं पाणी न ओसरल्याने अजूनही बहुतांश छावणीमध्ये किंवा इतर सुरक्षित ठिकाणी राहणं पसंत केलं याचाच फायदा उठवत चोरट्यांनी गावभाग नदीवेज जुना चंदूर रोड परिसरासह अन्य ठिकाणच्या पूरबाधित परिसरात बंद घराच्या दाराचे कुलपूचकटून आणि घराच्या पत्र्यांवर व अन्य ठिकाणी ठेवण्यात आलेलं साहित्य चोरून नेण्याचे प्रकार घडू लागले आहेत या चोरीच्या घटनांमध्ये होत चालली आहे तसेच पाण्यातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडणे नळाची चावी व अन्य साहित्य चोरीचे प्रकारही घडू लागले आहेत त्यामुळे आधीच महापुराचं संकट आणि त्यात चोरीच्या घटनांनी भर पडू लागल्याने पूरग्रस्त नागरिकांच्या भीतीमध्ये आणखीन भर पडली आहे त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे महानकरी न्यूजसाठी जलकरंजून निखिल भिसे